आपलो कोकण यूट्यूब चॅनल सस्क्रेट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गेली तीस वर्ष कुणबी समाज हा आपल्या हक्काच्या कुणबी भवनासाठी मागणी करत आहे परंतु तीस वर्ष हा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यातच आता नव्याने स्थापन झालेल्या कुणबी समाजाच्या कुणबी हितवर्धनी सेवा संघटनेने एकदा मागणी करताच त्यांची मागणी राजकीय वर्धहस्ताने मंजूर करण्यात आली त्यामुळे तीस वर्ष संघर्ष करणाऱ्या कुणबी समाज उन्नती संघटना ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीने राजकीय नेते समाजात तेढ निर्माण करत असून हे खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय गेले तीस वर्ष दापोलीमधील कुणबी समाज हा त्यांच्या हक्काची मागणी करतो आहे त्यांना हक्काचं असं कुणबी भवन बांधायचं आहे त्यासाठी शासनाकडे वारंवार जागेची मागणी करतो आहे परंतु सद्यस्थितीमध्ये पाहिलं तरी त्यांना त्यांच्या हक्काची मात्र जागा मिळत नाही आहे गेले अनेक वर्ष ह्या दापोलीमध्ये शिवसेना पक्षाची स सत्ता आहे आणि कुणबी समाज हा शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि असं असलं तरी शिवसेना मात्र ह्या कुणबी बांधवांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देत नाही आणि नुकतंच आता एका नवीन आलेल्या संघटनेला मात्र शासनाकडून जागा दिली जाते ह्याच वेळेला जी मूळची गेले तीस वर्ष लढा देणारी ही कुणबी मातृ संघटना आहे त्यांनी आता मिटिंग घेतली त्यांनी जनआंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे आपल्यासोबत कुणबी समाजाचे संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत काय त्यांची भावना आहे आज कुणबी समाजाची संघ शाखा दापोली मुंबई व ग्रामीणची संयुक्तिक बैठक इथे झाली तीस वर्षाची समाजाची मागणी आहे की समाज मंदिरासाठी दापोली शहरामध्ये शासनाकडून जागा मिळावी परंतु शासन किंवा दापोली नगरपंकेत ती जागा मिळवू असा प्रयत्न करत आहे शिवसेना की जरी सत्ता असली तरी शिवसेने पक्षातले काही नेतृत्व पक्षाची दिशाभूल करून संघटनेची दिशाभूल करून ती जागा समाजा वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाला मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करत आहे त्याचं कुटील राजकारण करत आहेत आणि त्या निमित्ताने त्या पोटी त्यांनी नवीन एका संघटनेची कुणबी समाज नाव देऊन स्थापना केलेली आहे आणि त्या संस्थेचा प्रस्ताव दापोली नगरपंचायतकडे दिला आणि शिवसैनिकी सत्ता असल्यामुळे त्या आपल्या पदाचा उपयोग करून त्या संस्थेला जागा मिळवण्याचा ठराव पारित केला संपूर्ण कुणबी समाज या ठरावाचा निषेध करतो आहे प्रशासनाचा निषेध करत आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी कुणबी समाजाला जागा मिळू नये म्हणून काम केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही इथे निषेध करत आहोत येत्या कालावधीमध्ये कुणबी समाजाकडून जनआंदोलन केलं जाणार आहे स्वरूप कसं असणार आहे आणि कशा पद्धतीचं जनआंदोलन असणार आहे काय सांगा मुळातच दापोली तालुक्यामध्ये कुणबी समाज समाज संघ ही एकमेव संघटना आहे आणि एकमेव संघटना होती आत्ता जी संघटना जन्मास घातलेली आहे ही केवळ कुणबी समाजाला जागा मिळू नये या साठीच त्या संघटनेचा जन्म झालेला आहे निर्माण केलेला आहे आम्ही हे कदापि खपून घेणार नाही आणि म्हणून तालुक्यातल्या सगळ्या लोकांजवळ समाजातल्या सर्व खाल स्तरावर खालच्या त स्तरापर्यंत जाऊन या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याची तयारी आज मुंबई आणि ग्रामीणच्या सभेमध्ये तो ठराव घेतलेला आहे आणि त्याच्यावर काम करून हे आंदोलन यशस्वी करू आणि निश्चितपणा जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई संपत नाही असं आम्ही शासनालासुद्धा इशारा कुणबी समाजाचा सर सध्या जर बघितलं तरी कुणबी समाज एका पक्षाच्या बरोबर आहे आणि आता तो विविध पक्षांमध्ये विभागला गेला आहे कुणबी समाज हा समाज म्हणून एकत्र येऊन येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतःची लढाई कशा पद्धतीने लढेल कशा पद्धतीने दिशा असेल सर्वप्रथम आपला कोकण या वृद्ध टी व्ही चॅनलचं चा, दूरदर्शन चॅनलचं चा, मी मनापासून स्वागत करतो की आम्ही कुणबी समाजाचा जी मागणी आहे ती आपण या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आपण दाखवतात आज जर कुणबी भवनसाठी विरोध जे करतायत त्याच्यासाठी गेल्या तीस वर्षापासून मागणी करत असतानासुद्धा नवीन संस्थेला मान्यता देते त्यांचा आम्ही तीव्र आणि जाहीर शब्दात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि यापुढे जाऊन तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा नेण्याच्या विचारात आम्ही आहोत आणि लवकरच त्याचं आम्ही निदर्शनं निदर्शनात आणून देऊ ज्या पद्धतीने आपण बघितलं गेले तीस वर्षे ही संघटना आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढते परंतु तीस दिवसांपूर्वी एक संघटना नव्याने स्थापन झाली आणि त्याला मात्र एका राजकारणामुळे जागा मिळाली आणि अशा वेळेला ह्या संघटनेचं हित मात्र लांब गेलेलं आहे परंतु ही संघटना त्यांच्या हक्काची जागा घेतल्याशिवाय राहणार ना नाही आहे शांत बसणार नाही वेळ पडल्यास ते जनआंदोलन करण्याचं त्यांनी इथे निर्णय दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीर बर्वेसह मी सिद्धेशवण आपलं कोकण दापोली आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा